नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी कविता शिरसाट सुमन हायस्कूल नंबर 6 उतना सुरत येथून आजच्या होम लर्निंग अंतर्गत आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 9 प्रकरण क्रमांक 14 भारत स्थान भूस्तरीय रचना आणि भूपृष्ठ 2. तर चला सुरुवात करूया आजच्या अभ्यासाला. पृथ्वीवर आलेल्या अनियमित आणि ऊर्ध्वाकार आकार असणाऱ्या भूमिभागाच्या विषमतांना पृथ्वीचे भूपृष्ठ असे म्हणतात, ज्यामध्ये पर्वत पठार आणि मैदान वगैरेंचा समावेश होतो. भूपृष्ठाची स्वरूप भूपृष्ठाच्या विविधतेच्या आधारावर वेगवेगळे प्राकृतिक विभाग पडतात. पहिला, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील विशाल मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, समुद्र किनारीचे मैदानं आणि बेटांचे समूह असे 5 विभागात भूपृष्ठाचे स्वरूप वर्गीकृत करण्यात आलेले आपणास दिसून येते. पुढे आपण अभ्यासणार आहोत उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशांचा या ठिकाणी आपण नकाशात अभ्यास करूया. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश भारताचा हा खूप महत्त्वाचा प्राकृतिक प्रदेश आहे. तो उत्तरेस पश्चिम पूर्व दिशेत साधारण 2400 किलोमीटर पर्यंत पसरलेला असलेला आपल्याला दिसून येतो. धनुष्याकृती आकारात हा प्रदेश आपल्याला पाहावयास मिळतो. त्याची रुंदी 240 ते 320 किलोमीटर असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हिमालय पर्वत श्रेणी हा एकच पर्वत नसून वेगवेगळ्या पर्वत रांगांचा तो काय आहे, एक समूह आहे, एक विशाल संकुल आहे, ज्याचा विस्तार अफगाणिस्तान पासून भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार पर्यंत झालेला दिसून येतो. उत्तरेला तिबेट मध्ये ही पर्वतरांग आपल्याला पसरलेली पाहावयास मिळते. मध्य आशियामध्ये ही पर्वतरांग किंवा हा पर्वत प्रदेश पामीरचे पठार या नावाने ओळखला जातो. त्यातून मित्रांनो, हिमालयाच्या संपूर्ण पर्वतश्रेणीचे मुख्य 2 भाग पडतात. एक उत्तरेचा हिमालय पर्वतीय प्रदेश आणि दुसरा पूर्व हिमालय. त्या ठिकाणी आपल्याला उत्तर हिमालय आणि पूर्व हिमालय अभ्यासायचे आहे. दोघ स्वतंत्र भागात आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला आपण पाहत आहोत उत्तरेचा हिमालय पर्वतीय प्रदेश. या प्रदेशात एकमेकांना समांतर अशा 3 पर्वतरांगा आलेल्या आपणास दिसून येतात. या 3 पर्वतरांगांमध्ये जी सर्वात उत्तरकडच्या बाजूला आहे तिला आपण बृहद हिमालय असं म्हणत असतो. बृहद हिमालयमध्ये 7000 पेक्षा जास्त उंची असणारी साधारण 40 एवढी शिखरं या ठिकाणी आलेली आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त जगात प्रसिद्ध असलेलं माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे 8848 मीटर एवढी त्याची उंची आपणास दिसून येते. एवढा उंच हा शिखर आहे. हा शिखर साधारण या ठिकाणी नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आलेला असून त्याला तिबेटमध्ये तिबेटचा सागरमाथा असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण शिखर K2 ज्याला माउंट गॉडविन ऑस्टिन म्हणतो, भारतातील जो सर्वात उंच शिखर आहे. माउंट एव्हरेस्ट हिमालयात येत असता तरी तो भारताच्या सीमेत येत नाही, म्हणून भारताचा सर्वात उंच शिखर K2 शिखर हा म्हटला जातो, ज्याला दुसरं नाव माउंट गॉडविन ऑस्टिन असं आहे, ज्याची उंची 8611 मीटर इतकी आहे. या व्यतिरिक्त सुद्धा या बृहद हिमालयामध्ये काही महत्वपूर्ण आणि उंच शिखर आलेली आहेत, ज्यामध्ये आपल्याला सर्वोच्च या 6 शिखरांची या ठिकाणी माहिती पाहायची आहे. त्याच्यातला पहिला आपण पाहिला माउंट एव्हरेस्ट, दुसरा पाहिला K2, त्याच्यानंतर तिसरा आपल्याला पाहायचं या ठिकाणी कांचनजंगा. कांचनजंगा या शिखराची उंची 8598 मीटर इतकी आहे, जो एव्हरेस्टच्या अगदी जवळच आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर तिसरं शिखर आहे मकालू. मकालूची जी उंची आहे ती साधारण 8481 मीटर आपणास पाहावयास मिळते. या ठिकाणी मकालू सुद्धा आहे, माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा आणि त्याच्या जवळ मकालू. मकालूची उंची किती, तर 8481 मीटर इतकी मकालूची उंची आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते. त्याच्यानंतर पुढचा आहे धवलगिरी. धवलगिरीची उंची 8198 मीटर इतकी आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आहे अन्नपूर्णा. अन्नपूर्णा या शिखराची उंची सुद्धा 8000 पेक्षा जास्त आहे, 8070 मीटर इतकी उंची आहे. तर या पद्धतीने 8000 पेक्षा जास्त उंची असणारी या ठिकाणी आपल्याला माउंट एव्हरेस्ट, त्याच्यानंतर K2, कांचनजंगा, मकालू, धवलगिरी आणि अन्नपूर्णा ही शिखर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता ही बृहद पर्वतमाला जी आहे, बृहद हिमालयाच्या अगदी जवळच दक्षिणेला लागून दुसरी एक पर्वतमाला आपल्याला पाहावयास
मिळते, जिला मध्य हिमालय किंवा लघु हिमालय असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये सुद्धा साधारण 80 ते 100 मीटर रुंदी असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये पीर पांचाळ, महाभारत, या ठिकाणी आपण महाभारत पाहू शकतो. महाभारत, पीर पांचाळ, नागटिंबा वगैरे सारख्या पर्वतरांगा ह्या आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने काही मध्यम प्रमाणात उंची असणाऱ्या पर्वतरांगात पर्वत शिखर सुद्धा विकसित झालेली पाहावयास. मध्यम प्रमाणात उंची असणाऱ्या या पर्वतरांगेत पर्वत शिखर विकसित झाले आहेत. डलहौशी, धर्मशाळा, शिमला, मसुरी, राणेखेत, अल्मोडा, नैनिताल, दार्जिलिंग वगैरे मुख्य पर्वत शिखर आहेत. तर या ठिकाणी आपणास काही प्रसिद्ध यात्राधाम सुद्धा पाहावयास मिळतात, ज्यामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, हेमकुंड साहिब वगैरे प्रसिद्ध यात्राधाम आलेली आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पर्यटक प्राकृतिक प्रदेश सुद्धा या पर्वतरांगेत आपल्याला आढळून येतात. कुलू, कांगडा तसेच काश्मीर या विभागातील महत्त्वाचे पर्यटक प्राकृतिक प्रदेश आहेत. हिमालयाची तिसरी पर्वतरांग ही सर्वात दक्षिणेला म्हणजे मध्य हिमालयाच्या दक्षिण बाजूला आलेली पाहावयास मिळते. हिला शिवालिक हिमालय किंवा शिवालिक टेकड्या आणि बाह्य हिमालय ह्या नावाने सुद्धा ओळखण्यात येतं. ही रांग भारतात जास्त प्रमाणात तिचा विस्तार आपल्याला दिसून येतो. बृहत हिमालय आणि मध्य हिमालयाच्या तुलनेत शिवालिक टेकड्या ज्या आहेत किंवा बाह्य हिमालय जे आहेत त्याचा जास्तीत जास्त विस्तार हा भारतात असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या रांगांची रुंदी 10 ते 15 किलोमीटर इतकी आहे. त्याचबरोबर 1000 मीटर इतकी सरासरी उंची असणाऱ्या शिवालिक पर्वतरांगेत काही विशिष्ट दऱ्यांची निर्मिती झालेली आहे. खडे, दगड तसेच निक्षेपित गाडाने झाकलेल्या दऱ्यांना स्थानिक भाषेत दून असे म्हणतात. जसे उदाहरणार्थ देहरादून, पाटली दून, कोथरी दून वगैरे. पूर्व हिमालय, या ठिकाणी आपल्याला पूर्व हिमालयाचा अभ्यास करायचा आहे. आपण हिमालयाचे दोन भाग उत्तर हिमालय आणि पूर्व हिमालय या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यापैकी आपण आता अभ्यासणार आहोत पूर्व हिमालय. पूर्व हिमालयातील ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांची उंची ही उत्तर हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा कमी आहे. म्हणून पूर्व हिमालयातील बऱ्याचशा पर्वतरांगा ह्या टेकडे किंवा हिल्स म्हणून प्रसिद्ध झालेल्या आपल्यास आढळून येतात. पूर्व हिमालयास असलेल्या या टेकड्या लहान पर्वतरांगांच्या स्वरूपात पसरलेल्या आहेत. मग त्यामध्ये पत्कोई ही अरुणाचल प्रदेशात आलेली आहे. त्याच पद्धतीने नागा टेकड्या ह्या नागालँडमध्ये आलेल्या आहेत. लुसई टेकड्या ज्यांना मिझो टेकड्या सुद्धा म्हणतात, तर त्या लुसई किंवा मिझो टेकड्या ह्या मिझोराममध्ये आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे गारो खासी आणि जैंतीय ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या टेकड्या मेघालयमध्ये आलेल्या आहेत. हा जो विस्तार आहे पर्वतीय प्रदेश पूर्व हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश असल्यामुळे दुर्गम प्रदेश असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे आणि अत्यंत घनदाट जंगल आहेत. आणि या दुर्गमतेमुळे रस्त्यांचा किंवा रेल्वे मार्गांचा विकास, सडक मार्गाचा विकास या ठिकाणी खूप कमी प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यानंतरचा आपण भाग पाहणार आहोत उत्तर भारताची मैदानं किंवा उत्तरेकडील मैदानं. उत्तरेकडच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगा आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठारी प्रदेश यांचा मधला जो हा पांढऱ्या रंगाचा विस्तार आपण पाहत आहोत हा विस्तार या ठिकाणी काय आहे तर उत्तर भारताची मैदानं आहे. उत्तर भारताची मैदानं हा भारताचा एक महत्वपूर्ण भूमिभाग आहे. या उत्तर भारताच्या मैदानांची निर्मिती साधारण सतलज तिच्या उपनद्या, गंगा तिच्या उपनद्या आणि ब्रह्मपुत्रा यांच्या उपनद्यांच्या गाळाच्या वहनाने आणि निक्षेपणाने या ठिकाणी ही मैदानं निर्माण झालेली आहेत जी प्रमाणात सुपीक आहेत. निक्षेपण, नदी आपल्या प्रवाहातून वाहून आणलेल्या पदार्थांचे काठावर व तळाशी संचयन करते यास निक्षेपण असे म्हणतात. ज्या भागात जमिनीचा उतार मंद असतो व नदीच्या प्रवाहाची गती कमी असते तशा भागात निक्षेपण होते. उत्तर भारताच्या मैदानात काही ठिकाणी 50 मीटर पर्यंत गाळाचा थर साठलेला आहे. या मैदानाने उत्तर भारताचा बराचसा भाग व्यापलेला असल्यामुळे या मैदानांना उत्तर भारताची विशाल मैदानं असं सुद्धा म्हणून ओळखण्यात येते. त्याचप्रमाणे ही मैदानं सुमारे 2400 किलोमीटर लांब असल्या कारणाने त्यांची गणना नद्यांनी बनविलेल्या जगातील सर्वात मोठ्या मैदानात होते. पूर्व भागापेक्षा पश्चिम भाग हा अधिक अरुंद पाहावयास मिळतो. ही मैदानं सपाट आहेत. कोणत्याही ठिकाणी या मैदानांची उंची
समुद्र सपाटीपासून 180 मीटर पेक्षा कमी आहे. दिल्ली जवळ ही मैदान अधिक अरुंद झालेली आहे. दिल्लीच्या पश्चिमेस सतलज नदीचे मैदान तर दिल्लीच्या पूर्व बाजूस गंगेचे मैदान आलेले आहे. गंगा दिल्लीपासून भारतात प्रवेश करत असल्यामुळे या ठिकाणी गंगेला दिल्लीला गंगेचे प्रवेशद्वार असे सुद्धा म्हटले जाते. भारताचे सर्वात समृद्ध मैदान समजले जाते. या मैदानी प्रदेशात दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनऊ, अलाहाबाद, वाराणसी, पटना, कलकत्ता यासारखी महत्त्वपूर्ण शहरं आलेली आहेत. सिंधू आणि तिच्या उपशाखा या ठिकाणी आपण पाहू शकतो. सिंधू नदी आणि तिच्या उपशाखा झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्या इकडून हिमालयाकडून उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन वेगाने दक्षिणेकडे वळतात आणि तिथून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सामान्यपणे दोन नद्यांचा मधला प्रदेश हा दोआब ओळखला जातो. दो म्हणजे दोन आणि आब म्हणजे पाणी. दोन पाण्यांच्या प्रदेशात असलेला भाग ज्याला आपण दोआब म्हणतो. त्यामुळे पाच नद्यांनी तयार झालेल्या प्रदेशाला पंजाब असं म्हणतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो सिंधू आणि तिच्या उपनद्या या साधारण पंजाबच्या जवळून किंवा पंजाब या नद्यांच्या मध्ये विस्तारित असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे पाच नद्यांचा मधला प्रदेश म्हणजे पंजाब असं त्याचं वर्णन केलं जातं. या नद्यांचा मोठा भाग हा पाकिस्तानमध्ये आलेला आहे. आपण पाहू शकतो की हिमालयातून उगम पावल्यानंतर काही थोडाच भाग भारतात राहतो आणि त्याच्यानंतर बराचसा भाग त्यांचा कुठे आहे पाकिस्तानमध्ये आलेला या ठिकाणी आपल्याला नकाशात. भूपृष्ठाच्या आधारे मैदानी प्रदेशाला चार विभागात विभाजित करण्यात येते. एक भाबर, दोन तराई, तीन बांगर आणि चार खदर. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी म्हणजेच तळेटीच्या प्रदेशात सिंधू नदीपासून तिस्ता नदीपर्यंतच्या प्रदेशात खडे आणि दगडांची एक पट्टी पाहावयास मिळते. ही खडे आणि दगडांची पट्टी नदीच्या प्रवाहाला समांतर असते. ही पट्टी जवळजवळ 8 ते 16 किलोमीटर रुंद आहे. त्याला भाबर असं. भाबरनंतर तराईचा प्रदेश येतो जो जास्त ओलसर आणि दलदलीचा असतो. तेथे दाट जंगले आणि विविध वन्य प्राणी पाहावयास मिळतात. मैदानांच्या जुन्या गाळाला बांगर असे म्हणतात. तर सतत होणाऱ्या गाळाच्या संचयनाने एक सोपान आकाराचे मैदान बनते. ते पुरांच्या मैदानापेक्षा उंच असते. पुरांच्या मैदानाच्या नवीन गाळ खदर म्हणून ओळखला जातो. असणार आहोत द्वीपकल्पीय पठार. हे जे आपल्याला ठिकाणी डॉटेड केलेलं दिसतंय हे काय आहे हा सगळा द्वीपकल्पीय पठार आहे. द्वीपकल्पीय पठार हा प्रदेश त्रिकोणी आकाराचा असून या ठिकाणी आपण पाहतो कर्कवृत्तापासून भारताची दक्षिण बाजू आहे ती कशी आहे त्रिकोणी आकाराची आहे. त्याच पद्धतीने हा जो पठारी प्रदेश आहे या पठारी प्रदेशाचा आकार सुद्धा कसा आहे त्रिकोण आहे. त्रिकोणी आकाराचा असून त्याची सरासरी उंची 600 ते 900 मीटर एवढी आहे. या प्रदेशाचा उत्तर भाग हा उत्तर पूर्व उताराचा आहे जे आपल्याला चंबल शोण बरोबर या नद्यांच्या उतारावरून लक्षात येतं. ह्या नद्यांच्या वहनावरून आपल्याला लक्षात येतं की उत्तर द्वीपकल्पीय पठाराचा उतार हा उत्तर पूर्व बाजूला आहे. त्याच पद्धतीने या द्वीपकल्पीय पठाराच्या दक्षिण भागाचा उतार हा दक्षिण पूर्व बाजूस आहे. त्याचबरोबर या प्रदेशाचा तिघ बाजूला समुद्र आलेला आहे. द्वीपकल्पीय पठाराच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे आपल्याला माहिती आहे. आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेला हिंद महासागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. तर तिघ बाजूंनी पाणी असल्यामुळे या पठारी प्रदेशाला द्वीपकल्पीय पठार असं म्हणण्यात येतं. त्याच्यानंतर या पठाराचे मुख्य दोन भाग पडतात. जसं आपण पाहिलं की हिमालयीन पर्वत रांगा ज्या आहेत किंवा हिमालय पर्वत आहे त्याचा उत्तर हिमालय आणि दक्षिण हिमालय असे दोन भाग पडतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी द्वीपकल्पीय पठाराचे सुद्धा दोन भाग पडतात. म्हणजे दोन भाग कोणते? तर पहिला आहे माळव्याचा पठारी प्रदेश आणि दुसरा आहे दख्खनचा पठारी प्रदेश. या ठिकाणी आपण आधी पाहणार आहोत माळव्याचा पठारी प्रदेश. आता या पठाराच्या वायव्य बाजूला अरवल्ली पर्वतरांग आलेली आहे. या अरवल्ली पर्वतरांग जी आहे ती अति प्राचीन अशी रांग आहे आणि जी घडीच्या पर्वताचं एक उदाहरण आहे.
त्याचबरोबर या पर्वतरांगेत माउंट आबू हे पर्वत शिखर किंवा गिरी पर्वत आलेलं आहे, जे सुंदर आणि रमणीय आहे. तुमच्यातील काही विद्यार्थी कदाचित प्रवासाला जाऊन आलेले असते. त्याचबरोबर अरवली पर्वतरांगेतच गुरु शिखर हे सुद्धा आलेलं आहे, ज्याची उंची 1722 मीटर आहे. या प्रदेशातील दक्षिणेला विंध्याचल मधून उगम पावणाऱ्या चंबळ आणि बेतवा या ठिकाणी आपण पाहू शकतो. विंध्य पर्वत विंध्याचल मधून उगम पावणाऱ्या चंबळ आणि बेतवा या नद्या ज्या आहेत, त्या नद्या विंध्याचल मधून उगम पावून उत्तरेकडे वाहत जाऊन पुढे यमुनेला मिळतात. पहा, चंबळ आणि बेतवा ह्या दोघं नद्या या ठिकाणी यमुनेला जाऊन मिळतात. तर शोण नदी उत्तरेकडे वाहत जाऊन गंगेला मिळते. गंगा नदी या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर सोन नदी गंगेला जाऊन मिळते. या नद्यांच्या वाहनाच्या दिशेने वरून ही लक्षात येते की पठारी प्रदेशाचा उतार हा कुठे आहे, तर उत्तर दिशेला आहे. उत्तर दिशेत त्यात स्पष्टता करायची तर उत्तर पूर्व बाजूला त्यांचा उतार आहे. त्याच्यानंतर मध्यवर्ती पठाराच्या या उत्तर पूर्व भागाला बुंदेलखंड असं नाव आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो बुंदेलखंड. याशिवाय लुणी आणि बनास नद्या वायव्येकडील अरवलीच्या पर्वतरांगेतून, या ठिकाणी वायव्येच्या अरवलीच्या जी पर्वतरांग आहे या ठिकाणाहून लुणी आणि बनास नावाच्या दोन नद्या उगम पावतात आणि त्या कच्छच्या रणात जाऊन विलीन होतात. त्या समुद्राला मिळत नाहीत, कच्छच्या रणात विलीन होत असल्यामुळे त्यांना अंतस्थ नद्या असं सुद्धा म्हटलं जातं. त्या कच्छच्या वाळवंटात लुप्त होतात. तर साबरमती जी नदी आहे, ही साबरमती नदी मही नदी खंभातच्या आखातात जाऊन मिळतात. या ठिकाणी साबरमती आणि मही हे खंबातच्या आखाताला जाऊन या ठिकाणी मिळतात. पुढे पाहायचं आहे, या नद्यांच्या प्रवाहावरून लक्षात येते की पश्चिमेकडील माळव्याच्या पठारी प्रदेशाचा उतार हा दक्षिण पश्चिम बाजूला आहे. जो माळव्याचा पठार आहे याच्या उत्तर भागाचा उतार कोणत्या बाजूला होता, उत्तर पूर्वेकडे होता. तर माळव्याच्या पठारी प्रदेशाचा दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या दक्षिण भागाचा उतार हा दक्षिण पश्चिम बाजू. दक्षिण पश्चिम बाजू म्हणजे दक्षिण आणि पश्चिम. तर दक्षिण पश्चिम बाजू म्हणजे नैऋत्य ही उपदिशा त्याला आपण म्हणू शकतो. नैऋत्यकडे त्याचा उतार आपल्याला आढळतो. त्याच्यानंतर राजमहल टेकड्या आणि शिलाँगच्या टेकड्या या ज्या आहेत या छोट्या नागपूरच्या पठारी प्रदेशाचाच एक भाग आहे. या ठिकाणी आपण छोट्या नागपूरचा पठारी प्रदेश पाहू शकतो. तर राजमहल टेकड्या आणि शिलाँगच्या टेकड्या ह्या छोट्या नागपूरच्या पठारी प्रदेशाचाच एक भाग आहे. छोट्या नागपूरच्या पठारा अंतर्गत रांचीच्या पठाराचा सुद्धा समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला पाहिजे दख्खनचा पठारी प्रदेश. आता दख्खनच्या पठाराचा बऱ्याच अंशी परिचय आपल्याला ऐतिहासिक सिरियलिंग मध्ये झालेला सुद्धा आहे. माळव्याच्या पठाराच्या दक्षिण बाजूला, या ठिकाणी माळव्याचा पठार आहे त्याच्या दक्षिण बाजूला जो पठारी प्रदेश आलेला आहे त्यात सातपुडा, महादेव आणि मैकल पर्वत आलेले आहेत. माळव्याच्या पठारी प्रदेशाचा सातपुडा, महादेव आणि मैकल ह्या टेकड्यांचा दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या भागाला दख्खनचे पठार असे म्हणण्यात. या दख्खनच्या पठारी प्रदेशाचा जो उत्तर पश्चिम भाग आहे, हा एकूण दख्खनचा पठारी प्रदेश आपण पाहतोय, त्याचा उत्तर पश्चिम भाग जो आहे हा लाव्हा रसाच्या निक्षेपणाने तयार झालेला आहे. त्याची पश्चिम घाट या ठिकाणी आपण पाहू शकतो. पश्चिम घाट ही या दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा आहे. या पश्चिम घाटामध्ये वेगवेगळ्या नावाने त्याला त्या ठिकाणी ओळखण्यात येतं. तर पश्चिम घाट हा अरबी समुद्राला जवळजवळ समांतर किंवा विस्तरित अरबी समुद्राच्या दिशेने आपल्याला दिसतो. त्याला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असं म्हणतात. या पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हणतात. तर तिथून पुढे गेल्यानंतर तामिळनाडूमध्ये त्याला नीलगिरी म्हणतात आणि केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर त्याला अन्नामलाई नावाने सुद्धा ओळखण्यात येतं आणि पुढे जाता त्याला कार्डमम टेकड्यांच्या नावाने सुद्धा ओळखण्यात येते. पश्चिम घाटाचा दक्षिण भाग हा जास्त उंच आहे. हे जसजसं आपण दक्षिणेला जातो तसतसं ह्या घाटातील ज्या टेकड्या आहेत किंवा पर्वतरांगा आहेत त्यांची उंची ही वाढत जाते. तर हा भाग हा अधिक उंच आपण पाहण्यास मिळतो. सामान्यपणे दख्खनच्या पठारी प्रदेशाची उंची ही 900 ते 1100 मीटर आहे. आता जो दख्खनचा पठारी प्रदेश आहे त्याची उंची किती आहे, 900 ते 1100 मीटर इतकी आहे. त्याच पद्धतीने पुढे जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी तो जास्त उंच आहे. पृष्ठ कमी उंची असणाऱ्या तुटक टेकड्या ज्यांची उंची काही ठिकाणी 900 मीटर पेक्षा जास्त असते, तुटक शृंखला या पठारी प्रदेशाची पूर्व सीमा बनवतात. आपण ज्या पद्धतीने पाहतो की पश्चिम घाट हा सलग आहे,
त्या पद्धतीने पूर्व घाट हा सलग नाहीये, तर तुटक स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. तर या तुटकच्या रांगा आहेत किंवा तुटक टेकड्या आहेत ते म्हणून या ठिकाणी पूर्व घाट तयार होतो. काय तयार होतो? पूर्व घाट तयार होतो. या पूर्व घाटाच्या संदर्भात जर वर्णन करायचं झालं तर या विस्ताराचा सामान्य उतार उत्तर पूर्व आणि दक्षिण पूर्व आहे. हा जो घाट आहे याचा उतार कसा आहे? उत्तर पूर्व आणि दक्षिण पूर्व बाजूला त्याचा उतार आपल्याला दिसून येतो. काही नद्या ह्या या ठिकाणी उत्तरेला वाहून पूर्वेला मिळतात, तर काही नद्या दक्षिणेला वाहून पूर्वेला या ठिकाणी समुद्रात जाऊन मिळतात. तर या पद्धतीने या नद्यांच्या दिशेवरून हे कळते. नर्मदा आणि तापी पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांना सोडून दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या अधिकांश नद्या पूर्वेकडे वाहतात. आपण जर पाहिलं तर दख्खनच्या पठारी प्रदेशातून आपल्याला वेगवेगळ्या नद्या दिसतात. जर तुम्ही निरीक्षण केलं त्या ठिकाणी तुम्हाला गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी, बरोबर ना, वेगवेगळ्या नद्या दिसतात. तर या नद्यांमध्ये फक्त नर्मदा आणि तापी ह्याच्या दोन नद्या आहेत. ह्या दोघं नद्या फक्त पश्चिम बाजूला वाहतात. ह्या दोन नद्यांना सोडलं तर बाकी सर्व नद्या ह्या कोणत्या बाजूला वाहतात? पूर्व बाजूला वाहतात आणि पूर्व बाजूला वाहून बंगालच्या उपसागरात जाऊन त्या मिळतात. तटीय मैदान किंवा सागर किनाऱ्याची मैदान. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. याच्या कच्छ पासून जर आपण विचार केला तर कच्छ पासून ओरिसा पर्यंतचा हा जो प्रदेश आहे किनाऱ्या किनाऱ्यांचा समुद्र किनाऱ्याचा हा प्रदेश तो या अरुंद पट्टीने व्यापलेला आहे. त्याला पश्चिम आणि पूर्वेची तटीय मैदान असं म्हणतात. इकडच्या बाजूला जी मैदान आहेत त्यांना पश्चिम आणि इकडच्या बाजूची जी मैदान आहेत पूर्वेकडची त्यांना पूर्व तटीय मैदान असं म्हटलं जातात. पश्चिमची तटीय मैदान आणि पूर्वेची तटीय मैदान. या मैदानांचा गुजरात शिवायचा अधिकांश भाग हा अरुंद आहे. पश्चिमेस तटीय मैदान गुजरात पासून केरळ पर्यंत पसरलेली आपल्याला दिसून येतात. गुजरात पासून पूर्व केरळ पर्यंत आहेत आणि पूर्वेकडे या ठिकाणी आपण केरळ पासून ओरिसा पर्यंत हा विस्तार पाहू शकतो. गुजरात शिवायचा अधिकांश भाग त्यांचा कसा आहे तर अरुंद आहे. ते पुष्कळ असमान आणि वर खाली आहे. गोव्याच्या दक्षिणेस मलबारचे तट आलेले आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो मलबार तट. त्याच पद्धतीने पश्चिम तटाला नद्या स्वतःच्या त्रिभुज प्रदेशात खाड्या तयार करतात. जास्त करून खाड्या नद्यांच्या पाण्यात बुडालेली काय आहे? दरी आहे. जसं आपण पाहतो दोन पर्वतांच्या मध्ये दरी असते त्या पद्धतीने नदीच्या तळभागात सुद्धा घड्यांमुळे काही ठिकाणी भाग उंच गेलेले असतात आणि त्या ठिकाणी दोन उंच भागाच्या मध्ये जी दरी असते ती काय असते? समुद्राच्या तळाशी असते. तर समुद्राच्या तळाशी उंच घड्यांनी ह्या दऱ्या बनलेल्या आहेत. त्याचबरोबर पुढे आपण पाहू शकतो ह्या ज्या दऱ्या आहेत समुद्रात बुडालेल्या किंवा नद्यांच्या पाण्यांनी बुडालेल्या ज्या दऱ्या आहेत त्या दऱ्या मत्स्य प्रवृत्तीसाठी आणि बंदराच्या विकासासाठी उपयुक्त परिस्थिती निर्माण करतात. पश्चिम तटावर अनेक नैसर्गिक बंदर आलेले आहेत. जसं आपण पाहू शकतो मुंबई असेल किंवा मारमागोवा असेल तर हे सारखी नैसर्गिक बंदरे त्या ठिकाणी आलेले आहेत. दक्षिणेच्या केरळच्या तटावर पाश्चात जलाने तयार झालेल्या खाऱ्या पाण्याचे लगून आपणास पाहावयास मिळतात, ज्यांना स्थानिक भाषेत कायल म्हणतात. काही वेळेस तुम्हाला पारिभाषिक शब्दांमध्ये विचारलं जातं कायल म्हणजे काय, तर मग कायल म्हणजे काय? तर दक्षिणेकडे केरळच्या तटावर पाश्चात जलाने म्हणजे पुढे जाऊन मागेचे पाणी फिरते त्या पाश्चात जलाने तयार झालेल्या खाऱ्या पाण्याचे लगून म्हणजेच काय आहे? तर कायल आहे. पूर्वेकडील तटीय मैदान पश्चिमेच्या मैदानांपेक्षा रुंद आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पश्चिमेची मैदान खूप अरुंद आपल्याला दिसून येतात, तर पश्चिमेच्या मैदानांपेक्षा पूर्वेकडची मैदानं जी आहेत ती कशी आहे? रुंद आहेत, रुंदीला जास्त आहे. इथे कावेरी, बरोबर, कावेरी, कृष्णा आणि गोदावरी व महानदी, गोदावरी आणि महानदी यासारख्या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात गाळाच्या निक्षेपणाने जास्त सुपीकता निर्माण होते. उत्तरेला उत्तर सिरकार तट आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. उत्तर बाजूला उत्तर सिरकार तट, ज्या पद्धतीने आपण इकडे दक्षिणेला मलबार तट पाहिला त्या पद्धतीने उत्तरेला उत्तर सिरकार तट, दक्षिणेला आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या मध्ये त्या ठिकाणी कोरोमंडल तट आलेला आपल्याला दिसून येतं. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांच्यामध्ये कोरोमंडल तट आलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे बेटांचा समूह. या ठिकाणी आपण भारताच्या
दक्षिण भागाचा जर नकाशा पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोघ बाजूला काही बेटांचे समूह आलेले दिसून येतात, ज्याच्यामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांचा समावेश होतो. भारताच्या पूर्व बाजूला समुद्रात अंदमान आणि निकोबारची बेटे आलेली आहेत, तर पश्चिम बाजूला अरबी समुद्रात या ठिकाणी आपल्याला लक्षद्वीप बेट आलेली दिसून येतात. या लहान बेटांचा एक समूह तयार होतो जो केरळच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर आलेला आहे. या टापूचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, बेटांना टापू असं सुद्धा म्हणतात, या टापूचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जो आकार आहे तो घोड्याच्या नाल सारखा आहे, आणि अशा प्रकारच्या प्रवाळ बेटांना ॲटॉल असं सुद्धा म्हटलं जातं. या टापूंमध्ये बंगालच्या उपसागरात असलेल्या अंदमान निकोबार टापूंचा समावेश होतो, ज्यांची संख्या पुष्कळ असून भारताच्या किनाऱ्यापासून ते कसे आहेत, दूर आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की लक्षद्वीप बेटं ही किनाऱ्या केरळच्या किनाऱ्यापासून किंवा केरळपासून जास्त अंतरावर नाहीत, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर अंदमान निकोबारची जी बेटं आहेत ते भारताच्या किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर आलेली या ठिकाणी दिसून येतात. येथे पर्वतांची रांग आहे. येथील काही बेटं ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून बनलेली आहेत. अंदमान निकोबारची बरीचशी बेटं ज्वालामुखीतून बनलेली आहेत, तर लक्षद्वीपची बेटं ही प्रवाळ बेटं आहे. या टापूंच्या 350 किलोमीटरच्या विस्तारात पसरलेली आहे. इथून आपण इथपर्यंत जर पाहिलं तर शेवटचा टोक इंदिरा पॉइंट इथपर्यंत जर आपण विचार केला तर हा जो प्रदेश आहे हा 350 किलोमीटरचा विस्तार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ह्या टापूंचं विशेष महत्व आहे. येथून आपण लांबून येणाऱ्या वाहतुकी जहाजांवर लक्ष ठेवू शकतो. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे जे बेटं आहेत ही महत्वपूर्ण आहे. एवढे जाणून घ्यामध्ये आपल्याला एक माहिती लक्षात घ्यायची की अंदमान निकोबार द्वीप समूहामध्ये जो ज्वालामुखी आलेला आहे, बेरन नावाचा ज्वालामुखी, हा सक्रिय ज्वालामुखी आहे, आणि त्याच्या जवळच एक सुषुप्त ज्वालामुखी म्हणून नारकोंडम नावाचे स्थळ आलेले आहे. सक्रिय ज्वालामुखी म्हणजे जो मध्ये मध्ये त्याचं प्रस्फोटन होत असतं आणि लावारस बाहेर पडत असतो त्याला आपण सक्रिय ज्वालामुखी म्हणतो. या ठिकाणी सक्रिय ज्वालामुखी पण आलेला आहे आणि नारकोंडम नावाचा सुषुप्त ज्वालामुखी सुद्धा आलेला आहे.